खूप म्हणायचं आहे थँक्यू माझ्या बाबांना मला, पण ते इथे नाही आहेत, इज इज नो मोर. बट काय नाही, जस्ट त्यांनी जे शिकवलं ते फॉलो करा तुम्ही लाईफमध्ये. साधं राहा, सिम्पल राहा. दे इज नथिंग कॉल्ड ॲज स्टारडम स्टार, असं काही नसतं. आज स्टारडम आहे, उद्या नसतं. सो जस्ट बी डाऊन टू अर्थ, ग्राउंडेड राहा, लोकांना चांगलं ट्रीट करा, सगळ्यांशी चांगलं वागा. आय एम व्हेरी थँकफुल टू माय फादर टू ब्रिंग मी अप लाईक दिस. आय मिस हिम. ही वुड हॅव बीन व्हेरी प्राऊड की जर त्यांनी बाप माणूस पाहिली असती ते खूप खुश झाले असते की यु नो समबडी इज टॉकिंग अबाउट फादर्स अँड दे आर सॅक्रिफायसेस, दे आर एफर्ट्स. सो आय मिस हिम. बट या, थँक्यू बाबा. आय विल ट्राय माय बेस्ट की तुम्ही जिथे कुठे असाल तुम्हाला प्राऊड फिलिंगच मी देईन. नमस्कार मंडळी, मी रेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. निमित्त आहे बाप माणूस या चित्रपटाचं आणि माझ्यासोबत त्याची अख्खी टीम आहे. खूप गोड आणि क्यूट असं एक फॅमिली पिक्चर बघायला मिळत आहे. आणि पहिलं तर आहे फॅलिशाचा डॅडा किया आहे आणि अनुषादी. सो सगळ्यात आधी कसे आहात तुम्ही तिघ जण? छान प्रमोशन सुरू झालं आहे. या, वी ऑल फाईन थँक्यू. आणि एक्सायटेड पण आहोत आणि नर्वस पण आहोत. नाही, खूप चांगलं वाटतं इथे आणि केया बरोबर ही नवीन सुपरस्टार. तुला कसं वाटतंय? खूप मस्त. खूप मस्त. किती गोड. बरं पुष्कर दादा, तुझ्यासाठी लहान मुलांना हँडल करणं म्हणजे बाई हात का खेळ आहे जवळपास. सो हिला सांभाळणं म्हणजे हिच्यासोबत सीन करणं, हिला सांभाळून घेऊन तो अख्खा पिक्चर शूट करणं, हे तुझ्यासाठी किती चॅलेंजिंग होतं की अगदीच असं झालं? नाही नाही, ही खूप ओबिडियंट मुलगी आहे, तिला काय सांभाळून घ्यायची गरजच नाही. ती खूप जशी दिसते तशीच आहे. हां, म्हणजे थोडी नॉटी आहे पण ती नॉटी आहे. तू नॉटी आहे, येस म्हणते. सो ती खूपच जशी दिसते ना निरागस गोड तशीच आहे. आणि काही नाही यार, ती खूप मजा करत, खूप उलट ती आम्हाला पेशन्स शिकवते. तिच्यात एवढा पेशन्स आहे. सो काहीच नाही, खूप मजा येते तिच्यावर काम करायला. आणि मजा आली. तुला मजा आली काम करायला? आता केयासाठी आहे की केया, तुला आम्ही बघतो सोशल मीडियावर वेगवेगळे कॅरेक्टर करत असते, ही मुलगी इतकं टॅलेंट आहे हिच्यामध्ये. तुला जेव्हा फिल्म ऑफर झाली, जेव्हा कळलं आपण इतक्या मोठ्या फिल्ममध्ये एवढ्या मोठ्या पडद्यावर दिसणार आहोत, सो ते सरप्राईज कसं होतं? आणि तुम्ही पार्टी वगैरे केलीत का घरी फॅमिलीने मिळून? नाही, पण ना मला एक सिक्रेट सांगायचं की बाबांसोबतचं एक सिक्रेट सांगायचं. जेव्हा जेव्हा ना आई कुठे पण बाहेर जाते ना, तेव्हा बाबा ना मला के काय पण खायला देतात, बिस्किट, चिप्स, काय पण केक, चॉकलेट सगळं खायला देतात आणि मला टी व्ही पण दाखवतात. किती गोड. मग खऱ्या खऱ्या बाबांबरोबरचं असं बॉन्डिंग आहे. आणि हे तर तुझे टी व्ही मधले काय म्हणतो आपण रील बाबा, रील फादर आहेत. सो रील फादर बरोबरचा एक्सपिरियन्स कसा होता? हे डॅडा म्हणून कसे वाटले तुला सीन मध्ये? मस्त वाटली. किती मजा केली. आणि काय म्हणतेस तू यांना रिअल मध्ये? काय म्हणतेस? काका म्हणते ना मला, प्रॉब्लेम तोच आहे. मला काका म्हणते ती आणि तिला दीदी म्हणते. काका आणि मला दोघं आवडतात, कारण ना मला दोघं आवडतात कारण पुष्कर काका जेव्हा मला थंडी असते तेव्हा ते मला ना हॉट चॉकलेट पिऊ देतात. आणि ना मला अनुषा दीदी जेव्हा माझे पाय नाही दुखत ना तरी पण ते मला कडेवर घेतात. अनुषा दीदी. बरं, अनुषा दीदी मराठीमध्ये काम करणं किती चॅलेंजिंग आहे. तू खूप छान मराठी बोलतेस. इट्स ओके, खोटं नाही बोलायचं. साऊंड होतं ना खूप गोड ऐकायला येतं, म्हणजे ते दांडेकर म्हणजे मराठी आम्हाला कळतं. आणि रियालिटी शो मध्ये, सर रियालिटी शो मध्ये तर आम्ही बघितलंय तू मध्ये मध्ये कुणी मराठी आल्यानंतर मराठी ज्या पद्धतीने रिस्पॉन्स करतेस, सो इथे तर सगळं फुल फ्लेज मराठी असेल ना, सो ते कसं होतं? हो, जरा जास्ती चॅलेंजिंग आहे, एस्पेशली कारण 10 वर्षाच्या नंतर मी मराठी पिक्चर करते आणि मी रोज डेफिनेटली मराठी नाही बोलत तर प्रॅक्टिस नाही होत. आणि मी डिक्शन कोच आणली, हायर केले 15 दिवस आधी आणि मी तेच डायलॉग्स बोलत राहून तर मी प्रिपेअर्ड होती सेटवर. तर आय थिंक हे चॅलेंज नव्हतं, पण आय थिंक प्रयत्न करायला पाहिजे पिक्चरच्या आधी, कारण मग ते सारखं टेक्स नाही होणार. आणि या पद्धतीने क्विक शूटिंग व्हायला मदत झाली असेल. एखादा किस्सा आहे का तुमचा की जो या फिल्मने दिला आणि तुमच्यापैकी कोणाला सांगायला आवडेल? नाही,
सगळेच किस्सेच आहेत, फिल्मच किस्सा आहे. नाही खूप मजा आली यार. आम्ही नोव्हेंबरमध्ये शूट केलं ना, त्यामुळे थंडी खूप होती. सो आम्ही खूप खूप हॉट चॉकलेट प्यायचो, पण आम्ही त्याच्यात सुद्धा आईस्क्रीम खायचो खूप. की आपण किती आईस्क्रीम खाल्ले? खूप आईस्क्रीम खाल्ली. सो आम्ही ओव्हरऑल मजा केली फिल्ममध्ये. बरं, आपल्या घरी पण एक स्टार आहे फेलिशा नावाची गोंडस. सो जेव्हा तिला समजलं की आपला डॅडा आणखीन कोणाचा तरी डॅडाचा रोल प्ले करणार आहे, तेव्हा तिची रिॲक्शन कशी होती? किंवा तिला फिल्म बद्दल कसं वाटलं? काय जेव्हा तिला कळलं ना, ती थोडी जेलस झाली पहिल्यांदी. पहिल्यांदी जेलस झाली, पण मी त्यांना भेटवलो ना, आता ते खूप चांगले फ्रेंड्स आहेत. आणि हो, आम्ही कालच आम्ही खेळायला गेलो होतो, पण आता ती ना केयाची फॅन झाली. सो ती जेव्हा व्हिडिओज बघते ना, तिचे रील्स बघते किंवा आमचा ट्रेलर, आमचं गाणं, तेव्हा ती म्हणते, मला बोलवते उलट, ती म्हणते डॅडा अशी केया केया, आणि ती तिची फॅन आहे आता. सो नाव दे आर व्हेरी गुड फ्रेंड्स आणि शी इज व्हेरी हॅपी फॉर हर. किती गोड. मराठी फिल्म चॅलेंज तर असणार हे आम्हाला माहिती आहे, पण यामध्ये ना बरेचसे इमोशनल पण रोलर कोस्टर राईड असेल असं आम्ही बाबा प्रेक्षक म्हणून इमॅजिन केलंय. तर असा एखादा सीन होता का की जो असा म्हणतो ना आपण असा हृदयाच्या जवळ आहे, किंवा अख्खी फिल्म असणार पण एखादा सीन की जो आठवणीत राहिलाय? की एक सीन आहे, आम्ही आमचं भांडण होतं रस्त्यावर, आणि ऑब्विसली ते चॅलेंजिंग असणार कारण थंड हे ते, पण ते इमोशन्स काढायला आणि रस्त्यावर लोक आहेत हे ते सगळं पण मस्त वाटलं. आणि म्हणूनच प्रेपरेशन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण एस्पेशली त्या टायमिंगमध्ये आता लाईट जाणार हे ते सगळं प्रेशर आहे ना, तर एक टेकनी संपवायला पाहिजे, ट्राय करायला पाहिजे आउटडोरची असं हां धावपळ. सो पण झालं आणि मस्त झालं, आणि इमोशनल पण होतं, राग पण होतं, खूप खूप वेगळे इमोशन्स, तर ती सीन चांगली झाली. एक आता सीनबद्दल विषय म्हणून सांगते की ट्रेलरमध्ये एक सीन आहे ज्याच्यामध्ये ना तू असं थोडासा इमोशनली रडताना वगैरे वाटतोयस, तर त्या सीनची एक काय म्हणतो त्यामध्ये ना तू असा एक आवंढा गिळतो आपण म्हणतो ना, किंवा खूप जास्त रडायला येतं, तर तू खऱ्या आयुष्यामध्ये म्हणतोस की स्ट्रॉंग माणसं म्हणजे पुरुष हे रडतात, आणि त्या सीनमध्ये पण तू तसाच आक्रोश तुझ्यातला आवाजात ना तो आक्रोश जाणवलाय. सो असे बरेच सीन असतील, तुझं त्यावेळेला तू कसं फील केलंस आणि काय थॉट आहे यामागचा? या फर्स्ट ऑफ ऑल ओनली स्ट्रॉंग मेन क्राय. हो या, सो इट्स अ पार्ट, इट वॉज अ पार्ट ऑफ द स्क्रिप्ट. पण मी ऑनेस्टली सांगतो की इफ यू फील दॅट इमोशन तरच ते ऑडियन्सला कळेल किंवा त्यांच्यापर्यंत पोचेल. सो इट सो आणि आय ऑल आय फील इज की ॲक्टिंग इज अबाउट नॉट ॲक्टिंग ॲक्च्युली. ॲक्ट नाही केलं पाहिजे. सो आमचा डिरेक्टर पण आम्हाला तेच सांगायचा, डोंट ॲक्ट. सो आय ट्राईड की जेवढं रिअल वाटेल लोकांना, आय हॅव ट्राईड माय बेस्ट. आता ते ऑडियन्सला आवडतंय का नाही माहीत नाही, पण आय होप की कनेक्ट होईल. ते ट्रेलरमध्येच कनेक्ट झालंय, फिल्ममध्ये होणार याची मला तरी खात्री वाटते बाबा. आता किया, तू तर मजा केली असणार लंडन वगैरे शूटिंग, आईस्क्रीम काय खाताय काय, शूटिंगच्या वेळेचा एखादा मोमेंट आहे जो आम्हा सगळ्यांना सांगायला आवडेल तुला? एकदा काय झालं ना, असा एक सीन होता की मी अशीच ना यांना केक कोणाला पण खायला अशी करत होती अशी करत होती, तेवढा त्यांनाच भरवलं आणि मग ना आणि मग नंतर यांना भरवलं. सो हा लक्षात राहिला हिच्या. हो, कारण आम्ही केक खात होते. आता बाबांवरची फिल्म आहे, सो बाबा आपल्या आयुष्यातला खूप काय म्हणतो आपण अविभाज्य भाग असतो. सो तुमची बाबांबरोबरची एखादी आठवण किंवा बाबा तुमच्यासाठी किती स्पेशल आहे तुम्ही सांगू शकाल, किंवा बाबाला एका गोष्टीसाठी थँक्यू बोलायचं आहे या माध्यमातून तर? हो अगं, खूप म्हणायचं आहे थँक्यू माझ्या बाबांना मला, पण ते इथे नाही आहेत, म्हणजे इज नो मोर. बट काय नाही, जस्ट त्यांनी जे शिकवलं ते फॉलो करा तुम्ही लाईफमध्ये. साधं राहा, सिम्पल राहा. देर इज नथिंग कॉल्ड ॲज स्टारडम स्टार, असं काही नसतं. आज स्टारडम आहे, उद्या नसतं. सो जस्ट बी डाऊन टू अर्थ, ग्राउंडेड राहा, लोकांना चांगलं ट्रीट करा, सगळ्यांशी चांगलं वागा, अँड डू गुड वर्क या, डू गुड कॉन्टेंट. आणि आय एम व्हेरी थँकफुल टू माय फादर टू ब्रिंग मी अप लाईक दिस. आय मिस हिम, ही वुड हॅव बीन व्हेरी प्राऊड की जर त्यांनी बाप माणूस पाहिली असती ते खूप खुश झाले असते की यु नो समबडी इज टॉकिंग अबाउट
fathers and their sacrifices, their efforts. So I miss him, but yeah, thank you, Baba. I will try my best ki tumhi jithe kute asal tumhala proud feeling as me deen, and I'll always follow that, be a good human being first. I think Atta, माझं बाबा माझं डेफिनेटली बेस्ट फ्रेंड आहे. मे बी जेव्हा मी छोटी होती नव्हतं, पण आत्ता वेगळं अंडरस्टँडिंग आहे. आणि जे काय आहे मी फोन करू शकते बाबाला आणि ॲडवाईस घेऊ शकते, करडू शकते का हसू शकते. ऑब्विसली आई तर आहे, पण बाबा पण. आणि म्हणून मी अशी आहे आज, इतकी इंडिपेंडंट, इतकी कॉन्फिडंट, कारण आई वडीलनी मला इतकं म्हणजे दिलं ते फ्रीडम, असं माझं स्वतःचं सगळं विचार करायला. तर त्यांच्यामुळे पप्पांना का थँक्यू म्हणशील, किंवा थँक्यू म्हणायचं असेल तर काय काय रिझनसाठी म्हणशील? पप्पा ऐकतायत की त्यांनी मला मम्मा जे मा बहादरचे त्याच्यासाठी पण थँक्यू. अरे बाबू, एक सीन होता मला सांगायचा. त्या सीनमध्ये सगळे कुडकुडत होते आणि त्या सीनमध्ये तिकडे मी लंडनला ना शूटच्या तिकडे मी तो फ्रॉक कधीच घातला नव्हता. म्हणजे मी घरी घालायची, पण तो मी पिक्चरमध्ये घातला नव्हता ना, त्यामुळे मला दाखवायचा होता. तर सगळे ना दोन दोन जॅकेट घालून बसले होते, त्यांना थंडी होत होती त्यामुळे. आणि जॅकेट नव्हता घालायचा मला ना, ते दाखवायचं होतं माझा ड्रेस. तर सगळ्यांनी मी काढती आणि जॅकेट, त्यामुळे सगळ्यांनी जॅकेट काढलेला. म्हणजे पूर्ण क्रू काढलं तिच्यासाठी. कसलं रोड, किती लाडकी आहेस गुरु सगळ्यांची. बरं, जाता जाता मला पुष्कर दादाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुझी आणि फेलिशाची ती भेट जी होती अविस्मरणीय, जी आम्ही बघितली टीव्हीवर, तेव्हा अख्खा महाराष्ट्र रडलेला. आणि ते जे फादरहूड वगैरे बाप पण जे असतं ना, ते आम्हाला दिसलं तुझ्या त्या रडण्यामध्ये, तुमच्या त्या घट्ट मारलेल्या मिठीमध्ये. सो त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. पण एखादा असा तुझा असा बाप पण वाला एखादा मुमेंट असेल जो तुला सांगायला आवडेल, ज्याचे साक्षीदार आम्ही नाही होऊ शकतो. हां, तिचं नुकताच ना तिचा पहिला बॅलेचा प्रोफेशनल शो झाला आणि मी शूट होतं, पण मी ते कॅन्सल केलं बिकॉज आय हॅड टू बी देअर. तिचा पहिला शो होता आणि ना मुलं ना नोटीस करतात, लहान मुलं ऑन स्टेज दे काइंड ऑफ नोटीस की मम्मा डाडा, ते तिकडनं स्टेप्स विसरून ना ते म्हणतात मम्मा डाडा. सो तिने पाहिलं मला तिथून आणि मला तिने स्माईल दिला आणि फक्त असं केलं मला तिने. सो माझ्या मुलीचा पहिला प्रोफेशनल शो बघायला मला खूप आनंद झाला, अँड आय कुडंट बी मोर प्राऊड. अँड यु नो आय जस्ट विश हर द बेस्ट अँड जस्ट खुश राहावं तिने लाईफमध्ये. नक्की राहील, आणि ती आता प्राऊड पण फील करेल, कारण की इतकी मस्त फिल्म आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आम्हा सगळ्या प्रेक्षकांकडून. एकदा तुम्ही जाता आता अपील केलं तर खूप मस्त आहे. तू बोल, हिचं ऐकतील. हा, ऐकतील ना. काय आपलं फिल्म पिक्चरचं नाव, पिक्चर कधी येते आणि कुठे बघायचं? तो 1 सप्टेंबरला येणार आहे आणि तुम्ही तर थिएटरला जाऊनच बघा. जर तुम्ही ना घरीच बघितलं ना टी व्हीमध्ये, तर ना ते 1 सप्टेंबरला नाही येणार, तर खूप दिवसांनी येणार जर तुम्ही टी व्हीत बघितला तर. नाव काय फिल्मचं? नाव काय आपलं? बाप माणूस. तिथे बघ बोल. बाप माणूस. बाप माणूस 1 सप्टेंबर. थँक्यू. 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 बाय.